नमस्कार मंडळी. तर मी एक व्हिडिओ बनवला होता काल की प्रथमेश पूर्वा बागेश्वरला गेलेत, त्याच्याबद्दल मी व्हिडिओ केला होता. एक लॉंग व्हिडिओ केला होता आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा केला होता. तर मला त्याच्यासाठी बऱ्याच अशा, मी ना फास्ट बोलते कारण की लवकरात लवकर माझी व्हिडिओ व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त वेळाची व्हायला नको म्हणून पटापट पटापट बोलण्याचा प्रयत्न करते. कारण माझ्या फोनमध्ये ना व्हिडिओ सेव्ह होत नाही आहे म्हणून मी खूप कमी वेळाची व्हिडिओ बनवते आहे. तर मला, मी त्या व्हिडिओ बनवल्यानंतर मला खूप अशा कमेंट यायला लागल्या. कालपासून मला भरपूर कमेंट आलेले आहेत आणि त्याच्या आधीसुद्धा मी गेले होते ना, तर त्या व्हिडिओलासुद्धा मला भरपूर कमेंट होत्या. तर त्याचं उत्तर देण्यासाठी मी ही लॉंग व्हिडिओ बनवलेली आहे. तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की ताई जायचं कसं बागेश्वरला. तर बागेश्वरला जायचं असेल तर आपल्याला कल्याणवरून आणि दादरवरून ट्रेन आहे. तर छतरपूर स्टेशनची ट्रेन ची तिकीट काढायची. आणि कुठे आहे तर ते मध्य प्रदेशमध्ये आहे, एम पीला. तर आणि घाबरण्यासारखं काहीच नाही आहे, एम पी हे आपल्या महाराष्ट्राच्या बाजूलाच आहे. तर जाऊ शकता आपण. कल्याणला ट्रेन येते आणि तीच ट्रेन दादरवरून कल्याणला येते. तर आपण छतरपूर स्टेशनची किंवा खजुराहोची तिकीट काढायची. तिकिटीला तुम्हाला जर का तुम्ही तिकीट 15 दिवस आधी काढली असेल किंवा 1 महिना आधी तरी तुम्ही तिकीट काढली पाहिजे, तर ती तुमची तिकीट कन्फर्म होईल. मी तिकीट हे खूप वेळा बोलते आहे तर सारखं बोलावं लागतं आहे. तर तुम्हाला जर तुम्ही आधी तिकीट काढली असेल तर तुम्हाला काहीतरी 300 रुपये का 350 रुपये लागतील. आणि जर का ती तुमची तिकीट कन्फर्म नाही झाली तर तुम्ही डायरेक्टसुद्धा काढू शकता. म्हणजे समजा तुम्हाला उद्या सकाळी जर जायचं असेल ना, तर तुम्ही बघा आधी गुगलमध्ये, गुगल करा बघा की कितीची ट्रेन आहे. कारण सकाळी 12 वाजता, 2 वाजता, 12:30, 2:00, 1 अशा ह्या टायमामध्येच गाडी असते. तर त्याप्रमाणे तुम्ही बघा आणि कल्याणला तुम्हाला जी सोयीस्कर जागा वाटेल, कल्याण किंवा दादर इथून ट्रेन जाते छतरपूरला, छतरपूरला किंवा खजुराहोला अशी तुम्ही तिकीट काढा. तिकडे पोहोचल्यानंतर तुम्हाला 50 रुपये तिकीट आहे, 50 रुपये शेअरिंग रिक्षा आहे, ती डायरेक्ट तुम्हाला बागेश्वरमध्ये घेऊन जाईल शेअरिंग रिक्षाने. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला काही शोधायची गरज नाही, सगळे पब्लिक जिकडे चालले असेल तिकडे आपण पण जायचं. तिकडे गेल्यानंतर राहायची सुद्धा उत्तम सोय आहे. म्हणजे जशी आपली बेसिक गरजा आहेत की राहण्यासाठी आपल्याला जागा लागते आणि त्याची किंमत काय असणार, तर 100 रुपये. 100 रुपयामध्ये तुम्हाला एका जागेमध्ये गादी मिळते. एका माणसाच्या, एक माणूस झोपेल असं एक गादी मिळते. त्याच्यावरती तुम्हाला गादीवरती तुम्हाला भेटणार ब्लँकेट भेटतं आपल्याला. त्याचे 100 रुपये होतात एका माणसाचे. जर का तुम्ही 2 जण असाल आणि त्याच्यात एक तुमचं छोटं बाळ असेल किंवा मोठं मुलं असेल तर तुम्ही 2 घेऊन त्याच्यामध्ये एकाला ॲडजस्ट करू शकता, इतकं ते मोठं असतं. तर असं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला स्पेशल रूम हवी असेल तर ती 500 रुपये ला अशी असते. त्याच्यामध्ये तुम्ही 4 किंवा 5 माणसं राहू शकता. ती 500 रुपयाची रूम आहे. त्या रूममध्ये बाकीची सोय काही नसते, फक्त गाद्या असतात. प्रत्येकासाठी आपलं आपलं एक ब्लँकेट असतं. आणि जर तुम्हाला आणखीन चांगली रूम पाहिजे असेल तर त्याची 1800-1500 रुपये असे वेळेप्रमाणे पैसे ते वाढवतात. म्हणजे तुम्ही एखाद्या विशिष्ट दिवशी गेलात, म्हणजे जसं की एखादा मोठा सण वगैरे असेल तेव्हा तुम्ही गेलात, किंवा आणखीन काहीतरी असेल बागेश्वरमध्ये कार्यक्रम असेल त्यानिमित्ताने तुम्ही गेलात, तर तुम्हाला 1800 किंवा 1500 रुपये एका दिवसाचे असे तिकीटचे पैसे लागतात, म्हणजे रूमचे पैसे लागतात. तर 1500च्या रूममध्ये गीझरची सोय आहे असं मी ऐकलं आहे. त्या रूममधून मग बाहेर यायची गरज नाही, टॉयलेट बाथरूमसुद्धा आतमध्ये असतं. बरं, बाकी तुम्ही 100 रुपयाने रूम घेतलीत म्हणजे 100 रुपयासाठी ओपन स्पेस असते, पूर्ण एक मोठा हॉल असतो. त्या हॉलमध्ये आपल्याला गादी आणि ब्लँकेट मिळतं आणि प्रत्येकाला म्हणजे टॉयलेट बाथरूम असे भरपूर असे असतात आणि स्वच्छ. म्हणजे तुम्हाला शोधावं लागेल, जसं तुम्ही जाल तसं तुम्ही जर शोधलात की बाथरूम तुम्हाला कसं पाहिजे, टॉयलेट बाथरूम स्वच्छ आहे का वगैरे, तर अशासुद्धा जागा आहेत ज्या खूप घाणेरड आहेत आणि अशासुद्धा जागा आहेत ज्या एकदम स्वच्छ आहेत. आपल्याला, आपल्या मराठी माणसांना सगळं स्वच्छ आणि नीटनीटकं असं लागतं. तर तसं आम्ही शोधलं तेव्हा आम्हाला पण जागा मिळाली आणि आता आम्ही तिथेच थांबतो. तर तिकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्थित सोय आहे, पाण्याची व्यवस्थित सोय आहे, गरम पाणीसुद्धा तिथे मिळतं. बरं, जर का तुमच्याकडे पैसेच नसतील, परत तुम्ही तिकडे पोहोचलात ना, तर ही तुमची राहायची सोय आहे. परत भंडारा असतो, भंडारा फ्री असतो. तिकडे तुम्हाला कोणताही 1 रुपया खर्च करावा लागत नाही. बागेश्वरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणालाच बागेश्वरमध्ये गेल्यानंतर धीरेंद्र शास्त्रीला भेटण्यासाठी तुम्हाला कोणालाही 5 रुपयेसुद्धा द्यायची गरज नाही आहे. भेटायचं तिथे जर तुम्हाला असं वाटत असेल ना की धीरेंद्र शास्त्रीला भेटायचं आहे, तर तुम्ही म्हणजे कोणालाही माहिती नसतं की धीरेंद्र शास्त्री कुठे, तुम्हाला स्वतः विचारावं लागेल पब्लिकला सगळं. म्हणजे पब्लिक तुम्हाला सांगतील तसं तुम्ही जायचं. तर आम्ही तर तसंच गेलो होतो. पहिल्यांदा आम्हाला तर काहीच माहिती नव्हतं, फक्त आम्हाला जायचं होतं म्हणून मी गेली होती. पण आम्हाला एकदम छानपैकी दर्शन झालं, मस्त एकदम, आणि सगळं छान झालं. आणि
परत आणखीन काय सांगायचं तुम्हाला, तर तिकडे गेल्यानंतर खूप मोठी अशी प्रदक्षिणा करावी लागते. त्या 21 करायच्या असतात, 21 करतील तर खूप छान आहे. आम्ही 21 करू शकलो नाही, पण मुलांनी 21 केल्या. आपली आपली आपण 21 करायची असते, नंतर तिकडे आपल्याला विभूती मिळते. ती विभूती जी आहे ना, ती एकदम गुणकारी आहे. तर ते धीरेंद्र शास्त्रीने आपल्याला दाखवलेलं सुद्धा आहे व्हिडिओमध्ये की ती कशी वापरायची. तर ती सुद्धा घ्या. प्रत्येकाला एकच मिळते, एकदम छोटीशी एवढीशी अशी विभूती मिळते. तर ती आपण कशी वापरायची ते आपल्याला धीरेंद्र शास्त्रीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही सर्च करा यूट्यूबवर, तर तुम्हाला ती सुद्धा व्हिडिओ सापडेल. बरं, तुम्ही कसं जायचं आहे हे तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये बऱ्याच असे लोकांनी व्हिडिओ बनवलेले आहे, ते तुम्हाला तसे भेटतील. तिकडे गेल्यानंतर फक्त तुम्हाला छतरपूरला गेल्यानंतर बागेश्वरमध्ये जाण्यासाठी 50 रुपये शेअरिंग रिक्षा लागते. त्याच्यानंतर दुसरा काही खर्च नाही. बरं, तुमच्याकडे अजिबातच पैसे जर नसतील तरीसुद्धा ती व्यक्ती तिकडे जाऊ शकते. तुम्हाला गाडी खर्च फक्त करावा लागेल. तिकडे गेल्यानंतर ते शेअरिंग रिक्षा आहे, त्याचाच खर्च करावा लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला झोपायचा, रूमचा वगैरे खर्च पण नसेल करायचा, तर तुम्ही बाहेर झोपू शकता. स्वतःसाठी चादर आणि खाली झोपवण्यासाठी चटई वगैरे काय असेल तर तुम्ही तिकडे घेऊन जाऊ शकता. आणि तिकडे भरपूर असं पब्लिक असतं जे रस्त्यावर झोपतात. आणि जर का तुम्हाला टॉयलेट बाथरूमची वगैरे सोय करायची असेल, तर जे रूम जे 100 रुपयाने देतात ना, एका दिवसाचे 100 रुपये घेतात, ते 20 रुपये घेतात आणि आंघोळीला वगैरे जागा देतात. आंघोळ, बाथरूम, टॉयलेट सगळं आपण वापरू शकतो. असं तिकडे गेल्यानंतर कोणतीच अशी सोय नाही की जी होणार नाही, अशी उत्तम सोय आहे. बरं, तिकडे माणसंसुद्धा खूप चांगली आहेत. तुम्हाला अजिबात अशी फसवणूक झाल्यासारखं वाटणार नाही किंवा ह्या व्यक्तीने माझ्याकडून खूप पैसे घेतल्यात असं तुम्हाला वाटणार नाही. बरं, आणखीन काय जेवायचं असेल, तुम्हाला भंडाऱ्यामध्ये जर का खूप गर्दी आहे, तर भंडाऱ्यात तुम्हाला नसेल जेवायचं. खरं तर भंडाऱ्यात जेवणं खूप गरजेचं आहे, खूप चांगला आहे तो. तिकडचा प्रसाद खाणं खूप गरजेचं आहे. आपले सगळे जे काही वाईट कर्म असतात ना, जे काही आपल्या नशिबात आहे ना वाईट काही, ते सगळं निघून जाईल त्याच्यामुळे. तर त्यासाठी एकदा तरी भंडाऱ्यामध्ये जेवा. खूप गर्दी असेल ना, तुम्हाला बाहेर जेवायचं असेल तर जेवू शकता. तिथे 70 रुपये ताट आहे आणि त्याच्यामध्ये कांदा लसूण नसलेलं असं तिकडे जेवण आहे. कारण तिकडे कांदा लसूणच अजिबातच तिकडे मिळत नाही, कांदा लसूण विकलाच जात नाही तिकडे. तर असं आहे तिकडची सगळी सोय. आणि मला एक ताई आहे, ती मला सतत कमेंट करते आहे की ताई तू जे जे मला सांगितलंयस ना ते मी ते सगळं करते, तरी आम्हाला काही फरक पडत नाही. तर मला तिला जर का तू माझी व्हिडिओ बघत असशील तर ताई, मलासुद्धा असाच खूप प्रॉब्लेम होता. जर माझं लग्न होऊन 23 वर्ष मला असाच प्रॉब्लेम होता, पण मी तिकडे गेले. आम्हीसुद्धा खूप म्हणजे फक्त आहे ना, मी श्रद्धेपोटी गेलेच नव्हते. माझं म्हणजे खूप अडचणीत होते आणि म्हणून मी गेले होते. तर खूप काहीतरी असावं म्हणून नाही, पण जे आहे ना ते आपल्याला पुरावं इतकं तरी असावं यासाठी आम्ही गेलो होतो. आणि खरंच तिकडे जाण्याने काम होतात, तर तू सुद्धा प्रयत्न कर की तुझा. आणि तिकडे ना घाबरण्यासारखं काही नाही आहे, काहीच नाही आहे. तुम्हाला तिकडे गेल्यानंतर माहिती पडेल की ना, प्रत्येक एक माणूस सोडला ना तर दुसरा माणूस मराठी आहे तिकडे. आणि तिकडे तुम्हाला मदत करणारीच व्यक्ती भेटेल. आणि तिकडे ना कुणीही कोणाला फसवत नाही, खूप छान आहे सगळं. तुम्ही नक्की जा. तिकडे गेल्यानंतर 21 प्रदक्षिणा करून नंतर मंदिरात जायचं असतं. बागेश्वर बालाजींच्या मंदिरात जायचं असतं. वर मंदिर आहे आणि आपल्याला धीरेंद्र शास्त्री नेहमी सांगतात की माझ्या, म्हणजे तुम्ही असा विचार करू नका की बाबा एवढे जवळजवळ असं 8 ते 10 लाख पब्लिक असतं, त्यात आपला नंबर कधी लागणार, तर त्या हिशोबाने तुम्ही जाऊच नका. धीरेंद्र शास्त्रीने काय सांगितलं हे लक्षात ठेवा की तिकडे या तर माझ्यासाठी येऊ नका, नुसतं पर्चा बनेल म्हणून येऊ नका. आणि बागेश्वर बालाजींना भेटायला या आणि आल्यानंतर त्यांना सांगा की मी तुझा आहे आणि तू माझा आहे आणि माझं तुला चांगलं करायचं आहे काय. कारण देव कधीही आपलं वाईट करत नाही. तर त्यांना फक्त हेच सांगायचं आहे की तुम्हाला माझं जे करायचं ना ते करा. कारण की परमेश्वर, तुम्ही मागाल एक काहीतरी मागाल, तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार मागाल की भेटेल की नाही म्हणून तुम्ही एक गाडी मागाल. पण परमेश्वर तो खूप मोठा आहे, त्याचं मन खूप मोठं आहे. तो देताना तुम्हाला इतकं देईल की तुमच्या कल्पनेच्या पलीकडे तुम्हाला देईल. आणि खरंच जर का माझी व्हिडिओ तू बघत असशील की जी मला सतत कमेंट करते की ताई मी खूप अडचणीत आहे, तर तू नक्की जाण्याचा प्रयत्न कर. खरंच जाण्याचा प्रयत्न कर, तू ह्या अडचणीतून नक्कीच सुटशील. तर मला एवढंच सांगायचं होतं. आणि मी मला पटापट ही व्हिडिओ संपवायची होती म्हणून मी बनवलेली आहे. किती मिनटाची बनली ती मला माहीत नाही. तर सगळ्यांनी मला भरपूर अशा कमेंट होत्या की कसं जायचं वगैरे. तर हे आम्ही असंच गेलेलो होतो. आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला खरंच खूप छान वाटेल आणि नक्की जाण्याचा प्रयत्न करा. बाय, एवढंच सांगायचं होतं.